मैंने भी सोच लिया था खूप जण बोलतात की रांगोळ करून नाही रांगोळ करून येत नाही असं नाही. ऍक्च्युली हेअर हा व्हिडिओ जो आहे तो जर तुम्ही बघितलात आणि तुम्हाला जर कळला नाही तर तुमच्या आईला किंवा ह्या मॅडम कोण आहे तुम्ही ओळखू शकाल का जरा हळूहळू इथे डायरेक्ट. तर मित्रांनो आम्ही इथे लोकेशनवर आलो आणि नंतर कळलं की मी माझा मोबाईलच घरी विसरलोय त्याच्यामुळे मी आणि नैतिक पुन्हा मोबाईल घ्यायला गेलो. तर मित्रांनो तुमचा भाऊ इथे आलेला आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी नेहमीप्रमाणे आणि इथे ह्या मॅडम कोण आहे तुम्ही ओळखू शकाल का जरा हळूहळू इथे. तर प्रतिभाचा हा वेगळा गेटअप आहे थोडासा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जर तुम्ही बघितलात आणि तुम्हाला जर कळला नाही तर तुमच्या आईला किंवा वडिलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि त्यांना सांगा की पप्पा किंवा आई तुमची असेल की आई हा गाणं तू कधी ऐकलंयस का. तर 90s अगोदरचं गाणं आहे हा तुम्हाला तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल जरी तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय लक्षात ठेवा मी काय बोलतोय बघताय तुम्हाला नाही कळणार हा गाणं कारण हा आत्ताच्या जमान्यातला गाणं नाही हा आहे 90s 80s 70s जमान्यातला गाणं आहे. तर खूप आवडणार आहे तुमच्या घरच्यांना आणि आत्ताच्या मुलांना नाही आवडणार पण जुन्या पिढींना हा गाणं नक्की आवडेल. तर चला आम्ही इथे शूट करायचा प्रयत्न करतोय बघू आम्हाला जमतोय काय तसं तर आम्ही प्रयत्न करतच राहणार आहे. तर बघा आता शूट चालू करू चला. सर्वप्रथम मी हा पाणी घेतोय कारण की माझे जे हेअर्स आहे ते कॉली आहे कॉली म्हणजे कर्ली कर्ली नाही तर सेटअप नाही होणार. खूप जण बोलतात की रांगोळ करून नाही रांगोळ करून येत नाही असं नाही ऍक्च्युली हेअर्स मुळे असं वाटतं मावे किती गोड असलं नाही ते हेअर्स हेअर्स मामा हेअर्स व्हेरी आणि ऍक्च्युली हेअर्स मुळे खरंच असं वाटतं की आंघोळ करून येत नाही तर खूप जणांचे असे कमेंट येतात पण खरंच मी रोज आंघोळी करतो तुम्हाला असं असे पण हसत होते कमेंट बघून बस काय मी तर नाही फुतकत फुतकत हसत संजोग मामा कारण की मला माहिती आहे संजोग मामा काय कमेंट करतात लोक तू आंघोळ नाही करत हे नाही करत बघा हे आपले चान्स आपल्याला नाव ठेवतो. चला जोक ऑफ पार्ट ओ पार्ट ऑफ जोक ऑफ द पार्ट जोक्स बरोबर केस बसली एकदम वर बसले का रे केस नाही चल 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 इथूनच करणार ना बेटा तू असा इथून चल बंद कर बंद कैसे जीते है भला हमसे सीखो ये अदा कैसे जीते है भला कैसे जीते है भला हमसे सीखो ये अदा कैसे जीते है भला हमसे सीखो ये अदा कैसे क्यों जिंदा है लोग सह कर सितम के तीर भी पहने पर पांव में जंजीर भी रक्स किया जाता है पैसा किस काम का है तोहफा बस नाम का है मैंने भी सोच लिया था काय पण मैंने भी सीख लिया कैसे जिया जाता है आ बता दे ये तुझे कैसे जिया जाता है. तर मित्रांनो फायनली आमचा व्हिडिओ झालेला आहे. बघा सूर्य मावळतोय तिथे पूर्णच्या पूर्ण असा लाल असा रंग झालेला आहे. पहिला ऑरेंज होता थोडाफार आता लाल झालेला आहे पूर्ण सूर्य आणि आता आम्ही आमचं शूट झालेलं आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटणार आहे किंवा कसा वाटलेला आहे जर तुम्ही बघितला असेल तर. प्रतिभाई बोला काय प्रतिक्रिया आहे तुझी ह्या व्हिडिओबद्दल कारण की हा व्हिडिओ बनवताना थोडंसं डिफिकल्ट वाटलं मला
मला नाही तर प्रतिभाला थोडंसं डिफिकल्ट वाटलं चेहऱ्यावर एक्सप्रेशन द्यायला, कारण की हा व्हिडिओ जो आहे, हा गाणं जो आहे तो प्रतिभाने कधी ऐकलाच नव्हता. प्रतिभा, तुम्ही हा गाणं ऐकलेलं कधी? चल महलो का नहीं रंग रलियो, फिर मुझे दे दो थोड़ी सी जगह अपनी गलियों में मुझे. तर मी पण हा गाणं कसा ऐकला, कारण की लहानपणाच्या आठवणी, जेव्हा आई वडील हे गाणं लावायचे तेव्हा आमच्या कानावर पडायचे हे गाणं, समजलं? त्याच्यामुळे माझ्या लक्षात राहिलं हे गाणं. तर प्रतिभाने कधी हा गाणं ऐकलं नव्हतं. काल हिला मी बोललो की प्रतिभा, हे सॉन्ग आपल्याला बनवायचं आहे. हे भले आजच्या तरुणींना हे गाणं ऐकलं नसेल किंवा आवडणार नाही, पण जेव्हा त्यांच्या घरामध्ये आपल्या फॅमिलीला दाखवतील, आई किंवा वडिलांना, जे बुजुर्ग आहेत, आई वडिलांना दाखवतील, तेव्हा त्यांना त्यांची आठवण येणार ह्या गाणं ऐकून. तर तुम्हाला खरंच हा गाणं आवडला नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना दाखवा. गाणं ऐकायला तरी खूप छान वाटेल. आ बता दे ये तुझे कैसे जिया जाता है. भले आमची ऍक्टिंग नाही आवडणार, पण गाणं ऐकायला खूप छान वाटेल आणि खूप एन्जॉय करणार. तुमच्या घरचे आई वडील जे असतील ते खूप एन्जॉय करतील हा गाणं ऐकून. तर त्याच्यामुळे थोडंसं एक्सप्रेशन द्यायला थोडंसं डिफिकल्ट झालं मला पण आणि प्रतिभाला पण. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ शूट इथे झालेला आहे. मला वाटतं 1.5 तास लागला असेल. दीड तास काय बोलते, मी होतो तेव्हा सूर्य होता, आता तो गायब पण झाला. मोबाईल पण घरी राहिलेला, मोबाईल घरी राहिला. 2 मिनिटात घेऊन आलो मी गाडीवरून. आणि हा गाणं खूप जुनं असल्या कारणाने कसं माहिती, खूप टाइम लागला थोडासा, कारण कधी गाणं ऐकलं नव्हतं. त्याच्यामुळे प्रतिभानी पण खूप छान असा प्रयत्न केलाय जसं सांगितल्याप्रमाणे, आणि तुमच्या भावानी पण थोडासा प्रयत्न केलाय. तुमचा भाऊ पण काय एवढा काय हे नाही की लगेच तूप खाऊन रूप आलाय. थोडासा प्रयत्न अजून चालू आहे आमचे. तर चला, संध्याकाळ झालेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडणार आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो, पक्ष्यांचा खूप छान असा थवा तुम्ही बघू शकता. लवकर घ्या. हा, व्हेरी गुड, एक नंबर. खूप लहान असताना हे पक्ष्यांचा थवा तर मला वाटतं असं लाईन मध्ये, पण पहिला असा एकदम पूर्ण झुंडचा झुंड असायचा, एकदम थवा करायचा. गेले आपण व्हिडिओ बनवतो त्याच्यामधून गेले तर खूप छान वाटतं असं पक्ष्यांची एकी बघा.